विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण गुणाकार या प्रकरणामध्ये लॅटिस पद्धतीने म्हणजे चौकट पद्धतीने गुणाकार दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसे गुणायचे हे पाहिले. या प्रकरणामध्ये या पाठामध्ये आपण पाहणार आहोत दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसे गुणायचे आणि हा चौकट पद्धतीने म्हणजे लॅटिस पद्धतीने आपल्याला गुणाकार करायचा आहे. पहा, सुरुवातीला आपण उदाहरण वाचून घेऊया. प्राणी संग्रहालय पाहायला जाताना प्रत्येक मुलाकडून बससाठी 12 रुपये घ्यायचे आहेत. पहा, प्राणी संग्रहालय पाहायला जाताना प्रत्येक मुलाकडून बससाठी 12 रुपये घ्यायचे आहेत. एकूण 25 मुले जाणार असतील तर किती रुपये गोळा होतील? म्हणजेच मुलांनो, या ठिकाणी 25 × 12 हे आपले उदाहरण या ठिकाणी तयार झालेले आहे. 12 रुपये प्रत्येकी मुलाकडनं घ्यायचे आहेत आणि एकूण विद्यार्थी आहेत 25. जर आपल्याला उत्तर काढायचं असेल म्हणजे एकूण किती रुपये गोळा झाले हे जर काढायचं असेल तर 25 × 12 हे आपल्याला सोडवावं लागेल. या ठिकाणी हे आपल्याला लॅटिस पद्धतीने सोडवायचे आहे. मी या ठिकाणी घरांची मांडणी केलेली आहे मागील पाठामध्येच दाखवल्याप्रमाणे. या ठिकाणी मी एककाचं घर निश्चित केलेलं आहे, दशकाचं घर निश्चित केलेलं आहे, एक घर रिकामं सोडलेलं आहे आणि या ठिकाणी थोडा बदल आहे. पहा, सुरुवातीचं घर हे दशकाचं घ्यायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात खालचं घर हे एककाचं घ्यायचं आहे. ही मांडणी तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आता आपण उदाहरण या मांडणीमध्ये या चौकटींमध्ये मांडूया. पहा, या ठिकाणी एककाचं घर 25 या संख्येमधील एकक ही संख्या 5 आहे म्हणून 5 हा अंक मी एककाच्या घरामध्ये लिहिला. 2 हा अंक दशक संख्या आहे म्हणून 2 हा अंक या ठिकाणी लिहिला. परंतु 2 दशक म्हणजेच 20 म्हणून 20 हा अंक मी या घरामध्ये लिहिलेला आहे. या रिकाम्या घरामध्ये गुणाकाराचं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. आता 25 आपण मांडले, 12 आपल्याला मांडायचे आहेत. 12 मांडताना सुरुवातीचं घर हे दशकाचं घर आहे. दशकाची घरं जवळजवळ असतात हे लक्षात ठेवायचं. या ठिकाणी दशकाची घरं ही जवळजवळ आहेत हे लक्षात ठेवायचं तुम्ही आणि एककाची घरं ही दूर आहेत. यावरून तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीला घर मांडताना कोणतं घर मांडायचं. मग आपल्याला 12 मांडायचे आहेत. एककाच्या घरापासून सुरुवात करूया. एकक 2 आहे, 2 एकक हा मी खाली मांडून घेतो आणि 1 दशक म्हणजेच 10 या ठिकाणी मी मांडून घेतलेलं आहे. आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचे आहे. पहा, हे उदाहरण सोडवताना काय करायचं आहे की दशकाच्या घरातील या 10 या दशकाला गुणायचे आहे. त्यानंतर या 10 या संख्येने 5 या संख्येला देखील गुणायचे आहे. त्यानंतर 2 या संख्येने 10 दशकाच्या घरातील 20 या संख्येला देखील गुणायचे आहे आणि 2 या संख्येने 5 या संख्येला देखील गुणायचे आहे. बघा, आता आपण सुरुवातीला एककाच्या घरापासून सुरुवात करतो. नेहमी एककाच्या घरापासून सुरुवात करूया. 2 एककने आपल्याला 5 एककाला गुणायचे आहे आणि जो काही गुणाकार येईल तो या घरामध्ये मांडायचा आहे म्हणजे त्याच्या खालच्या घरामध्ये मांडायचा आहे. आणि त्याचप्रमाणे 10 या संख्येने 5 या संख्येला गुणायचे आहे आणि 10 या संख्येने 20 या संख्येला गुणायचे आहे आणि जो काही गुणाकार येईल तो त्या त्या घरातील खाली मांडायचा आहे. सुरुवात आपण काय करूया, वरच्या उदाहरणापासून करूया. 10 × 5, 10 × 5 गुणायचे आहे. 10 चा पाढा 5 पर्यंत म्हणायचा. 10 × 1 = 10, 10 × 2 = 20, 10 × 3 = 30, 10 × 4 = 40, 10 × 5 = 50, 10 × 5 = 50. या ठिकाणी 50 हे उत्तर आलेले आहे, ते मी या ठिकाणी लिहिले. आता या 10 संख्येने काय करायचे आहे, या 2 गुणायचे. पहा, 10 या संख्येने 2 गुणायचे म्हणजेच 20 × 10. तर या ठिकाणी सोपी पद्धत आहे. इथे 1 0, इथे 1 0 आहे म्हणून काय करतो मी 2 0 देतो आणि 2 × 1 = 2 म्हणून 2 इथे मांडतो आणि येथे उत्तर आलेले आहे 200. आता बघा, मी वेगवेगळ्या रंगाचा खडू घेतो. पहिल्या घरातील गुणाकाराची संख्येची आपल्याला काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे क्रिया. आता दुसऱ्या घरातील गुणाकाराची क्रिया आपण करूया. 2 × 5 गुणायचे आहे. 2 × 5 = 10, 10 या ठिकाणी मी मांडतो. त्यानंतर पहा, मी हे वेगळ्या रंगाने दाखवतो तुम्हाला लक्षात येईल. आणि 2 या ठिकाणी 20 देखील गुणायचे आहे. उदाहरण गुणाकार करताना सोपं, 2 × 0 = 1 मांडून घ्यायचं. या ठिकाणी 2 × 2 = 4, उत्तर आले 40. आता विद्यार्थी मित्रांनो, इथंच उत्तर संपलं का आपलं? तर नाही. या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, या सगळ्या संख्यांचा बेरीज करायची आहे. सगळ्या संख्यांची बेरीज,
एककाती घर या ठिकाणी एककाती घर, दशकाती घर या ठिकाणी दशकाती घर। आता आपण एक रकान हातच्यासाठी सोडूया आणि आपण संख्या मांडून घेऊया। सुरुवातीला 200 शून्य शून्य दोन, बघा एक घर वाढलेली आहे या ठिकाणी, म्हणून काय करूया शतकाचं घर आपण एक्स्ट्रा एक आखून घेऊया। मी सुरुवातीला दोनच घरं आखली होती, शतकाचे घर या ठिकाणी आखून घ्यायचे आहे लगेच। दोनशे आपण लिहिले, त्यानंतर दुसरी संख्या मांडूया 50। लिहिताना एककाच्या घरापासून सुरुवात करायची, शून्य पाच, त्यानंतर ही संख्या मांडूया 40, शून्य चार, त्यानंतर ही संख्या मांडूया 10, शून्य आणि 10। आणि आपल्याला बेरीज करायची आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला बेरजेचे चिन्ह तीन वेळेस द्यायचे आहे। एककाच्या घरातील संख्यांची बेरीज करायची, ती एककाच्या घरामध्ये लिहायची, शून्य 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 शून्य। दशकाच्या घरातील अंकांची बेरीज करूया, 5 + 4 = 9, 9 + 1 = 10, 10 * 0 हातचा आला 1, तो आपण या ठिकाणी मांडलेला आहे। आणि शतकाच्या घरातील अंक आहेत 2 आणि 1 = 3, त्यांची बेरीज करूया आपण आणि या ठिकाणी उत्तर लिहूया। आपले उत्तर आलेले आहे 300। 300 रुपये या ठिकाणी गोळा होणार आहेत। बघा प्राणी संग्रहालय पाहायला जाताना प्रत्येक मुलाकडून आपल्याला 12 रुपये घ्यायचे आहेत, एकूण मुले 25 आहेत आणि 25 × 12 जर आपण केले तर उत्तर येतं 300। 300 रुपये आपल्याला एकूण गोळा होतील। मग या ठिकाणी आपण लिहूया एकूण 300 रुपये जमा होतील, हे या ठिकाणी आपण असं अक्षरही लिहिलेलं आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपी पद्धत आहे। फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीची दशकाची घरंही जवळाजवळ मांडायची आणि एककाची घरंही दूर दूर मांडायची आहेत, आणि त्यानंतर आलेल्या सर्व संख्या ह्या एकाखाली एक मांडून घ्यायच्या उत्तराच्या आणि त्यांची बेरीज करायची आहे। पहा आता अशाच पद्धतीचं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया, सोडवूया, म्हणजे आणखीन तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने सोडवायचे ते। उदाहरण दिलेले आहे 32 × 14, उदाहरण दिलेले आहे आपल्याला 32 × 14। या ठिकाणी मी घरं आखून घेतलेली आहेत, घरं स्थान निश्चित करूया, एकक, दशक, या ठिकाणी दशकाचं घर पहा, दशकाचं घर हे जवळाजवळ घ्यायचं, या ठिकाणी एकमेकांपासून दूर घ्यायचं नाही, आणि एककाचं घर हे दूर घ्यायचं। अशा पद्धतीने सुरुवातीला स्थानं निश्चित करून घेतली की मग तुमचा गोंधळ होणार नाही। या ठिकाणी रिकाम्या चौकटीमध्ये मी गुणाकाराचं चिन्ह देऊन ठेवलं। आता आपल्याला या 32 आणि 14 या संख्या या ठिकाणी मांडायच्या आहेत, या घरामध्ये आणि या घरामध्ये। पहा 2 ही संख्या मांडतो मी एककाच्या घरामध्ये आणि 3 दशक म्हणजे 30 मांडायची, या ठिकाणी तुम्ही 3 न मांडता 30 मांडायचे आहेत। त्यानंतर पहा दुसरी संख्या आहे 14 मध्ये 4 एकक आहे, तो एककाचं घरामध्ये आले अगोदर मांडून घ्यायचा, आणि 1 दशक म्हणजेच 10 ही संख्या या ठिकाणी मांडून घ्यायची। अशा पद्धतीने आपली या ठिकाणी मांडणी पूर्ण झालेली आहे। मांडणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे, 10 × 2 जे उत्तर येईल ते या ठिकाणी, 10 × 30 उत्तर आलेले या रकान्यामध्ये, 4 × 2 उत्तर आलेले या रकान्यामध्ये, 4 × 30 उत्तर आलेले या रकान्यामध्ये। आता आपण गुणाकार करूया, 10 × 2, 10 × 1 = 10, 10 × 2 = 20, या ठिकाणी मी 20 लिहितो। आता 10 ने 30 गुणायचे आहे, या ठिकाणी 1 0 आहे, या ठिकाणी 1 0 आहे, म्हणून मी 2 0 देऊन टाकतो, शून्यांचा विषय संपला। 1 आणि 3 यांचा गुणाकार करायचा, 3 × 1 = 3 उत्तर आले 300। आता पुढे पहा, पहिल्या घरातली गुणाकार आपल्याला संपलेला आहे, आता 4 आणि 2 या एककांचा गुणाकार करायचा आहे, 4 × 4 = 4, 4 × 2 = 8, 8 मी या रकान्यामध्ये मांडले। आता 4 ने 30 गुणायचे आहे, 1 0 आहे म्हणून 1 0 दिला, 4 ने 3 आला गुणले, हे सर्व आपण मागील पाठामध्ये पाहिलेले आहे, 0 का कशामुळे द्यायचे, 4 × 3 = 12, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12 आपले उत्तर काढून झालेले आहे। आता आपण या घरामध्ये मांडणार आहोत, रकान्यामध्ये मांडणार आहोत, एकक, दशक आणि शतक। शतकाचं घर मी आखलं नव्हतं मुद्दा,
नंतर तुम्हाला आखून दाखवणार, यासाठी मी आखून ठेवलेलं नव्हतं. शतकाचं घर आलेलं आहे, 3 अंकी संख्या आलेली आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शतकाचं घर आवश्यक आहे. आपण शतकाचं घर अगोदरच मांडून घेऊया. पहा, मी हे सगळं सारखं करून घेतो. आता आपल्याला या रकान्यांमध्ये संख्या मांडायच्या आहेत. एक घर आपण हातच्यासाठी सोडून देऊ. सुरुवातीला मांडताना इथून सुरुवात करायची आणि संख्या मांडायच्या. पहा, 300 संख्या मांडायची आहे. एककच्या घरापासून सुरुवात, 0 0 3 अधिक, अधिकचं चिन्ह मांडायला या ठिकाणी जागा उरली नाही, पहा या ठिकाणी मांडून घेऊ तरी. त्यानंतर 20 ही संख्या मांडायची, 0 2. त्यानंतर 120 संख्या मांडायची आपल्याला, 0 2 1. त्यानंतर आपल्याला 8 ही संख्या मांडायची. एककाच्या घरामध्ये 8 ही संख्या येईल आणि या ठिकाणी आपण बेरजेची चिन्ह देऊन घेऊया. या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील बेरजेची चिन्ह मांडलेले आहेत. या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे बारीक मांडलेले आहेत. आता संख्या तर मांडून झाल्या आपल्या. संख्या मांडल्यानंतर आपल्याला त्या त्या घरातील संख्यांची बेरीज करायची आहे. एककाच्या घरातील संख्या पाहूया, 0 0 0 8. उत्तर आले 8. दशकाच्या घरातील संख्या पाहूया, 2 2 0. 2 आणि 2 4. उत्तर मांडूया 4 एककाच्या दशकाच्या घरामध्ये. शतकाच्या घरात 2 संख्या आहेत, 3 अधिक 1. 3 अधिक 1 = 4. उत्तर आलेले आपले 448. उत्तर बरोबर 448. पहा, 32 × 14 या गुणाकाराचा लॅटिस पद्धतीने, चौकट पद्धतीने आपण गुणाकार केला तर आपले उत्तर आलेले आहे 448. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण लॅटिस पद्धतीने गुणाकार करताना 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने कसे गुणायचे हे या प्रकरणामध्ये पाहिले, या व्हिडिओमध्ये पाहिले. आणि विद्यार्थी मित्रांनो, पान क्रमांक 63 अशा प्रकारची गणिते तुम्हाला तिसरीच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. ती पुस्तकातील गणिते तुम्ही सोडवा आणि लॅटिस पद्धतीने गुणाकार करण्याचा प्रयत्न करा. अतिशय सोपी पद्धत आहे आणि सोडवायला गणिते खूप मज्जा येते. आणि एकदा तुम्हाला गणित जमायला लागली की तुम्हाला सोडवताना अतिशय आनंद होईल. विद्यार्थी मित्रांनो, लॅटिस पद्धतीने, चौकट पद्धतीने गुणाकार कसा करायचा हे आपण 2 प्रकरणामध्ये 2 व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. आता पुढील पाठामध्ये आपण उभ्या मांडणीने गुणाकार कसा करायचा हे पाहणार आहोत. अतिशय सोपी पद्धत आहे. तोपर्यंत तुम्ही गुणाकार करताना लॅटिस पद्धतीने गुणाकार करण्याचा सराव करा, चौकट पद्धतीने करण्याचा सराव करा आणि उदाहरणे सोडवा. आपण भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत या गुणाकाराचा तुम्ही सराव करा. धन्यवाद.